आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. नागपूर भेटीत व्यक्त केलं आपलं मत. देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन. विदर्भातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल नाही हा नवा स्ट्रेन नसल्याचं आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण. आणि भंडारा जळीत प्रकरणी दोन परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचं मत भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलंय. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. या अर्थसंकल्पात गावं, गरीब, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचाच विचार करण्यात आला असून हा सर्वांचा आणि सर्वांसाठीचा अर्थसंकल्प असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालाय. भारतालाही त्याचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आर्थिक स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी नवे कर लावणं स्वाभाविकच होतं. मात्र या केंद्र सरकारचा या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही. तसंच महागाई दर देखील 5% कमी ठेवण्यात सरकारला यश आल्याचं त्यांनी सांगितलं. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, मेट्रो, मालवाहतूक मार्गिका, बंदरं, विमानतळ अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र 7,54,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचंही सुरेश प्रभू म्हणाले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणी राज्याच्या सहकार विभागानं चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केलाय. या चौकशी समितीच्या अहवालात अजित पवार यांच्यासह तत्कालीन 65 संचालकांना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात कोविडमुळे प्रलंबित असलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी बालेवाडी इथं 10 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र पुणे, रत्नागिरी, नांदेड आणि औरंगाबादमध्ये स्थापन केलं जाईल. तसंच प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचंही सामंत म्हणाले. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे देशभक्त, उत्कृष्ट प्रशासक, रणनीतीकार आणि परोपकारी शासक होते. त्यांचा संघर्ष लोकांना नेहमीच प्रेरणा देत राहील असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान सुपुत्र होते. त्यांनी दाखवलेलं धाडस, त्यांचा पराक्रम आणि बुद्धिमत्ता देशवासियांना कायमच प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलंय. शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे आणि रणनीतीकार होते असं प्रकाश जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, साहस आणि पराक्रमाचं प्रतीक होते असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना ट्विटरवर मराठीतून संदेश लिहिलाय. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉ स्मिता देशमुख यांचं शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील शिवाजीनगर इथल्या उद्यानात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मूकबधिर औद्योगिक संस्थांचे शिक्षकांनी महाराजांना मूक पद्धतीनं मानवंदना दिली. दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचवण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधनावर भर द्यावा. या विभागाच्या विविध योजनांचा फायदा समाजातील वंचित घटकांना होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केलं.
समाज कल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर न्यायभवनात जागर समतेचा सामाजिक न्यायाचा 2021 या मोहिमेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होताना दिसते. या वाढीची कारणं शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी 4 नमुने पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यांमधील विषाणूंमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. पुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमांमध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणीकरता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील रुग्णवाढीला कोरोना विषाणूचा नवीन स्वरूप जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. या नव्या स्वरूपाचे फार कमी रुग्ण देशात आढळून आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ समीरण पांडा यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. देशात कोरोना विषाणूच्या नव्या स्वरूपाचे 160 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूच्या नव्या स्वरूपाचे 150 पेक्षा जास्त, दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्वरूपाचे 4 ते 5, तर ब्राझीलमधल्या विषाणूच्या नव्या स्वरूपाचे आतापर्यंत फक्त 2-3 रुग्ण आढळून आले आहेत. यासाठी 2000 पेक्षा जास्त व्यक्तींची तपासणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लोकांनी कोरोनाविषयक खबरदारीची घेण्यात हलगर्जीपणा केला. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात गर्दी केली. मास्क वापराचं उल्लंघन केलं. सुरक्षित सामाजिक अंतराचा लोकांना विसर पडला. यामुळे झालेली ही रुग्णवाढ असू शकते असं ते म्हणाले. त्यामुळे अधिकाधिक व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील सतारी ग्रामीण रुग्णालयात गेल्या 10 दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील जवळपास 450 कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याचं नियोजन होतं. मात्र 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड-19 कक्षातून 7 कोरोना लसी गहाळ झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयीन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत समिती नेमण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालयं विद्यार्थ्यांकरता प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात येणारं शिक्षण बंद ठेवणं आवश्यक झाल्यामुळे जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालयं 22 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र या कालावधीत ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू राहील. संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांच्या यवतमाळमध्ये आयोजित सभेला जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनातील जमावबंदीचं कारण देत परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही 20 फेब्रुवारीला आयोजित सभा होणारच अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चानं घेतली आहे. आझाद मैदान यवतमाळ इथं दुपारी 1 वाजता किसान महामेळाव्याला राकेश टिकैत संबोधित करतील. यात मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या संदर्भानं काही अडचणी असल्या तरी नियमांच्या अधीन राहूनच ही सभा होईल. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांच्या मृत्यू प्रकरणात 39 दिवसांनंतर 2 परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. स्मिता अंबिलडुके वय 34 वर्ष आणि शुभांगी साठवणे वय 32 वर्ष अशा गुन्ह्याचा नोंद झालेल्या दोन्ही अधिपरिचारिकांची नावं आहेत. त्यांच्यावर कलम 304 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा करतायत. विशेष म्हणजे या दोन्ही परिचारिका अटकपूर्व जामिनासाठी भंडारा न्यायालयात गेल्या असताना 22 फेब्रुवारी रोजी त्यांच्या जामिनावर निर्णय घेतला जाईल.
त्यामुळे भंडारा पोलीस त्यांना अटक करू शकतात का हे बघणं विशेष ठरेल. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. यासंदर्भात चौकशी समिती नेमली असून जिल्हा शल्य चिकित्सकांसह 7 लोकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती. यासंदर्भात 39 दिवसांनंतर FIR दाखल करण्यात आली आहे. यात 2 कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश असून दोषी डॉक्टरांना मात्र वाचवण्यात प्रयत्न होत असून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. नागपूर भेटीत व्यक्त केलं आपलं मत आणि भंडारा जळीत प्रकरणी 2 परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.